जय श्री राम। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मृगगडावरते। मृगगड आपल्या मागे दिसतोय। आपल्याला मृगगडाव येण्याचं कारण आपल्याला थोड्या वेळात कळणच, हे भेलिवगाव आहे। तर आता आपण आपला पहिला ट्रेक सुरू करू। जसं आपण किल्ल्यावर जाणार आहे त्याप्रमाणे आपल्याला आता नक्की कळेल की आपण हा किल्ला आज का निवडलेला आहे। मार्ग तिथे या आणि तिथून परळीच्या नंतर तुम्हाला लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला वळण घेऊन तिथं तुम्हाला सिक्स सीटर भेटतात। सहा आपले असले असं ना, त्यामध्ये बसून एक काहीतरी 20-25 रुपये घेऊन ते तुम्हाला इथपर्यंत सोडतात। हे भेलिवगाव, भेलिवगावाच्या पायथ्याशी इथं तुम्हाला खाली दिसते पार्किंग आहे। पार्किंगची आता तसं मृगगडाचं भौगोलिक स्थान जर पाहायला गेलं तर मृगगड किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि त्याची सरासरी उंची 1750 फूट म्हणजे समुद्रसपाटीपासून 1750 फूट इतका आहे। तर ह्या किल्ल्याचा इतिहास, आता हा इतिहास मी तुम्हाला वरती गेलो सांगेन, पण महत्त्वाचं आज हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे माझा पहिला मोहिमेचा अनुभव मी आज या व्हिडिओमार्फत सर्वांना सांगणार आहे। तर जसं जसं आपण आता किल्ल्यावर जाणार आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो। पण मोहीम म्हणजे काय? मोहीम म्हणजे अशी परिशाळा आहे की ती कोणाला सांगून कळू शकत नाही, तर त्यासाठी तिथे जाऊन तो अनुभव घ्यावा लागतो। आणि तो जो अनुभव आहे तो अविस्मरणीय आणि जीवनामध्ये एक असा आमूलाग्र बदल घडून आणणार आहे। तर प्रत्येकाने आपल्या जीवनात मोहीम एकदा तरी करा, कारण की एकदा केली की मोहीम माणूस दरवर्षी करणार हे 100%। कारण की मला माझे मित्र धारकरी सगळे सांगायचे, आता ते मला जाणवते या इथून मागं ज्या 5 ते 6 मोहिमा झाल्या म्हणजे आमच्या मुळ विभागामधून सुरुवात झाली त्यावेळेसपासून मी त्यात काम करतोय, पण मी मोहिमेला जाऊ शकलो नाही। पण ही ज्यावेळेस मोहीम केली त्यावेळेस जे माझ्यामध्ये बदल झाले, जे अनुभव आले, ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर आता आपण जाऊ, थोडंसं पुढे जाऊन आपण थोडं एक्सप्लोर करत करत जाऊ, त्यानुसार मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव। तर चला निघूया। दरवर्षीप्रमाणे गुरुजी दसऱ्याच्या शेवटी आपल्याला मोहिमेची तारीख आणि मोहीम कुठून ते कुठं होणार हे सांगतात, पण ह्यावेळेस गुरुजींनी तसं काही सांगितलेलं नव्हतं। गुरुजींनी खडा पहारा नोंदणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत डिक्लेअर होणार नाही असं सांगितलं होतं। त्याच्यानंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या मोहिमेची तारीख आणि मोहिमेचं ठिकाण हे ठरलं की बाबा भीमाशंकर ते श्री दुर्ग शिवनेरी। तर त्यानंतर आता लगभग बाबा आपल्याला मोहीम करायची ते, पण कोणाला आपण काय म्हणलो नव्हतो आपण येणार आहे म्हणून नाही काय असं काय सांगितलं नव्हतं। मग सुरुवात झाली आता इथून मोहिमेची तयारी करायची कशी, आता बाबा चालायला पाहिजे रोज एवढं 25-30 किलोमीटर चालणं आपल्याकडून होणार आहे का नाही, मग थोडी प्रॅक्टिस पाहिजे। मग ती प्रॅक्टिस होणार कशी, त्यासाठी सुरुवातही केली एक दिवस, 2 दिवस गेलो, पण 2 दिवसानंतर ते काय झालं नाही। महिना गेला, 2 महिना गेला आणि शेवटी मोहिमेची तारीख उजळली 28 जानेवारी 2023 दुपारी 3 वाजता मुळशी विभागातून आम्ही 104 धारकरी निघालो आणि संध्याकाळच्या आम्ही 9 वाजेपर्यंत आम्ही भीमाशंकर या ठिकाणापर्यंत पोहोचलो। पण काही कारणास्तव आमची बस ही देवस्थानापासून जिथं मेन पहिलं आपलं सुरुवात होती तिथून आपले प्रस्थान होणार होते त्याच्या 1-8 किलोमीटर आहे ना मागं थांबली आणि तिथूनच आमची मोहीम सुरू झाली। तिथंच वाटलं अरे का आलो, कशासाठी आलो, बॅग 25-30 किलो वजन पहिल्यांदा मोहीम काहीचं घेतलेलं मोजकंच, पण बाकीचे कपडे म्हणा बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या घेऊन ते चालत चालत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो म्हणजे जिथून आपलं सुरुवात होणार होती। आपली एक टायमेज शिदुरी खाल्ली आणि झोपून गेलो। सकाळी उठलो 5-5:30 वाजता सर्वजण व्यायाम करत होते, हे पाहून तर एक वेगळंच वाटलं अरे आपण सकाळी रोज 7-8 वाजता उठतोय आणि इथं पाहिलं तर सगळे 5-5:30 सर्वजण व्यायामाला सुरुवात केली सर्वांनी। त्याच्यानंतर गुरुजींनी थोडीशी माहिती सांगितली आपल्याला तिथं, बाकीही प्रवक्त्यांनी आपल्याला तिथे बऱ्यापैकी माहिती सांगितली, तिथून आपला ध्वज पहिल्या मुक्कामाच्या दिशेने निघाला। पण एवढ्या ह्याच्यामध्ये आम्हाला हे जाणवलं की बाबा एवढी ही जी गर्दी आहे ही गर्दी का, हे
संभाजी महाराज, शिवाजी महाराज या रक्तगटाची पिढी आपल्या या समाजामध्ये तयार करण्यासाठी गुरुजी दिवस रात्र लढत आहेत, तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर यासाठी आपणही आपला प्रयत्न केला पाहिजे. हे आपलं सर्वसामान्य जीवन जगत असताना संसार हा करायचा आहे, अति उत्तम करायचा आहे, खूप चांगला करायचा आहे, पण त्या अगोदर देव देश धर्म याचंही आपण काहीतरी देणं लागतो. तर त्यासाठी आपण आपल्या जीवनातला थोडाफार का वेळ आहे ना ते दिला पाहिजे. आपण त्यासाठीच ह्या गोष्टी असतात. आपण बरेच उपक्रम करतो, त्यातली ही मोहीम ही आपल्या जीवनाचा कायापलट करणारी असते. पहिल्या दिवसाचा पल्ला पार करत असताना पाण्याची उणीव ही सगळ्यात जास्त भासली, आणि त्यावेळेस आपल्याला कळलं, आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जातो, बऱ्याच ठिकाणी जातो, तर त्या ठिकाणी आपण बिसलेली शिवाय पाणी पित नव्हतो. पण मोहिमेच्या पहिल्या दिवशी पाण्याचा एवढा तुटवडा होता की आम्ही डबक्यामधलं पाणी पिलो. पण ते डबक्यातलं पाणी 2 दिवसानंतर त्याची आम्हाला किंमत कळाली, कारण की 2 दिवसानंतर ज्यावेळेस आम्हाला घरचं पाणी मिळत होतं शिवनेरीच्या जवळपास गेल्यावर, त्या पाण्याची चव आणि डबक्यातल्या पाण्याची चव ही जगावेगळीच, म्हणजे सांगू शकत नाही. पहिला दिवस हा 18 किलोमीटर अंतराचा होता. हा आपला संयम किती यामधून कळतो. एकेरी वाटांवरती एक तास 2-2 तास एकाच जागेवर थांबून राहिल्यावरती आपल्याला आपला संयम कळतो आहे. सरतेशेवटी ज्यावेळेस ध्वज तेथील एका आहुपे या गावामध्ये येऊन पोचला, त्या आहुपे गावातील लोकांनी आपल्या मोहिमेसाठी विरोध केला. ध्वजाला त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी येऊन दिलं नाही, कारण काय असं त्यांना माहिती. अशा या आपल्याच हिंदू लोकांना आपण काय म्हणलं पाहिजे. त्या मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावरती एका गोष्टीची मला जाणीव झाली, ते म्हणजे वाळवंटात मी कधी गेलो नाही, पण त्या ठिकाणी वाळवंटाचा अनुभव आला. वाळवंटामध्ये जसं आपल्याला पाण्याचा भास होतो असं पाणी पुढे दिसत असतं, पण ते पाणी आपल्याला पिता येत नाही, घेता येत नाही. त्याप्रमाणे त्या आहुपे गावातील लोकांनी आपला ध्वज ज्यावेळेस तिथे आला, त्या ध्वजाच्या वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या इथे येऊ नका. त्यांनी तहसीलदाराला बोलवलं, पोलिसांना बोलवलं. त्यांचं तिथं डॅम होतो छोटासा पाण्याचा, त्या डॅममधून त्यांनी आम्हाला पाण्याचा थेंबही घेऊन दिला नाही. तसं गुरुजींनी सांगितलं होतं आम्हाला आल्या की बाबा आपल्या मोहिमेला गालबोट लागल असं काही करायचं नाही, मग कोणता धारकरी त्या पाण्याकडे वळून बघेल, छे शक्यच नाही. मग त्या दिवसाची स्थिती अशी होती की पाणी प्यायलं नाही, तसंच आम्ही झोपलो, तसंच आम्ही राहिलो. म्हणजे अशा बिकट परिस्थितीमध्ये कसं राहायचं, कसं जगायचं या गोष्टीही आपल्याला मोहिमेतून कळतात. पहिल्या दिवसाच्या मुक्कामाच्या वेळेस गुरुजींनी एक वाक्य सांगितलं, ते वाक्य प्रत्येकाने आपल्या काळजात कोरून ठेवा, तपाने माणूस तेजस्वी बनतो. म्हणजे याचा अर्थ असा होतोय, कोणत्याही गोष्टीचा आपण वारंवार त्या गोष्टी केल्याने, वारंवार त्या गोष्टी आपण सातत्य ठेवल्याने त्या गोष्टीमध्ये प्रावीण्य प्राप्त करतो. आणि ह्या गोष्टीचा उपयोग आपल्याला आपल्या रोजच्या कार्यामध्ये असेल, देवदेश धर्माच्या कार्यामध्ये असेल, आपल्या या कार्यवाढीसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे वाक्य आपण सर्व धारकऱ्यांनी कायम आपल्या ध्यानात मनात कायम राहिलं पाहिजे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो, त्यावेळेस असं झालं होतं की नाही, उद्या आपण मोहीम करू शकत नाही, कारण की मला माहिती आहे पहिल्यापासून माझ्या ह्या गुडघ्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, तर मी त्यात काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, ज्यामुळं काय व्हायचं माझं की बाबा काही किलोमीटर चालल्याच्या नंतर तो पाय जामून थोडं चालणं प्रॉब्लेम येतो. पण तरी मी विचार केला होता बाबा जेवढी मोहीम होईल तेवढी आपल्याला करायची ते काय झालं तरी. पहिल्या दिवशी मुक्कामावर पोचलो, पाय एवढा जाम झाला होता की चालू शकत नव्हतो. म्हणलो आता काय करायचं, उद्या सकाळी आपली एस टी पकडायची आणि घरी निघायचं. म्हणलो बघू तरी काय होतं आहे सकाळपर्यंत. रात्री झोपलो, सकाळी उठलो, पायाला त्रास होताच, पण म्हणलो आपण
इथं आलो कायसाठी, आपल्या जीवनात अर्थ काय या गोष्टीला, जर आपण हे करू शकत नाही तर मग काय करू शकतो? आपल्यासोबत जर 75 वर्षाचे 60 वर्षाचे तरुण चालत असतील, बारीक बारीक 10-15 वर्षाची मुलं चालत असतील, तर आपण का चालू शकत नाही? मग हा विचार डोक्यात आणला, आपल्याला चालायचे. यातूनच आपल्याला कळेल की आपली क्षमता काय. या मोहिमेतून एक नक्की कळतं की बाबा कुठलंही संकट जर आलं त्या संकटातून सामोरं जाऊन पलीकडे कसं काय निघायचे, म्हणजे त्या संकटावर मात कशी करायची, ह्या मोहिमेत आल्यावरती प्रत्येक धारकऱ्याला समजते. तर प्रत्येकाने पुढच्या वर्षी ज्यावेळेस मोहीम होतीच त्यावेळेस मोहिमेला यायचा प्रयत्न कराच. दुसरा दिवस सुरू झाला आणि दुसरा दिवस सुरू झाल्यानंतर डोक्यात एक वाक्य आलं, हे गाव डुकरासारखं गाव भर फिरत खातरण्यापेक्षा रान डुकरासारखं आपली कंदमुळं खाल्लेली बरे. म्हणजे काय, हे आता आपण जे जगतोय ह्याला कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन नाही, काही अर्थ नाही आहे. आपल्या जीवनाचा खरा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर अशा गोष्टी केल्या पाहिजे की त्यांनी खरंच आपल्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडणार आहे. अशी सकाळी गुरुजींनी मार्गदर्शन केलं, बोलले की बाबा आज फक्त 25 किलोमीटर चालायचे. ते ऐकताच डोक्यामध्ये सणग आले, अरे बाप रे आता काय करायचं, 25, काल तर 18 किलोमीटर चाललो त्याच्यामध्ये ही हाल झाली आणि आता गुरुजी तर म्हणले 25 किलोमीटर. म्हणलो चला, या मोहिमेचा सगळ्यात खरा आणि थरारक, सगळ्यांना असं धाकधूक आणणारा आणि सगळ्यात त्रासदायक टप्पा म्हणजे हा दुसरा दिवस. 25 किलोमीटरचे 35 झाले, 30 झाले माहीत नाही, पण ह्या दिवशी भागली, चालायला चालू केलं. पहिलं 8 ते 10 किलोमीटर नुसता रस्ता डांबरीवरती चाललो आम्ही, त्यानंतर अचानक वळण घेऊन आम्ही दऱ्यामध्ये उतरलो. तिथेही एकेरी मार्ग, त्या एकेरी मार्गातून उतरून एवढी मोठी दरी होती, त्या दरीमधला प्रसंग तुम्हाला मी दाखवतो. त्या दरीमधला प्रसंग बघून असं अंगावर काटा येत होता आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या घोषणा, जय जयकार, यांनी तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणारच नाही कोणाच्या. हे असं वातावरण, हे वातावरण बघण्यासाठी तरी नक्की तुम्ही या. तुम्ही शेवटचा दिवस नक्की पाहिला, पण हे जे पहिले 3 दिवस आहेत ह्या मोहिमेतले, हे 3 दिवस अनुभवायचे असतील तर मोहिमेत यावं लागते आणि ते आल्याशिवाय कळणार नाही. तिथून ते ज्यावेळेस आम्ही निघालो, पुढे गेल्याची आम्हाला घरं लागायला चालू झाली, गाव चालू झाले. त्या गावामध्ये आम्ही पाणी मागायला गेल्यावरती तिथली लोक आमच्या पाया पडत होती आणि तेच आहुपे गावामध्ये जी 2 गावं होती बाजूबाजूलाच होती, त्या गावाने आम्हाला पाणी पिऊन दिलं नाही, घराचे दरवाजे बंद केले. पण हे जे पुढं आल्यावरती ती लोक आमच्या पाया पडत होते. अहो म्हणलो कशाला तुम्ही हे करताय? अहो ते म्हणले तुमच्या रूपाने आमच्या घरी साक्षात शिवाजी महाराज देवच आलेले आमच्या घरी, आम्ही तुमच्या पाया का नाही पडायचं? अहो म्हणलं तसं नाही. त्या सगळ्या गोष्टी करत आम्ही मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी पोचलो. तिथेही व्याख्यान होतं, व्याख्यानामध्ये इतकं छान कार्लेकर सरांनी सांगितलं, परत पांडुरंगजी बलकोडे सरांनी सांगितलं. त्यांनी आपला जो इतिहास झालेला आहे 1630 पासूनचा इतिहास, त्यानंतरची सर्व जी राजवट झाली त्या सर्व गोष्टी एवढ्या छान प्रकारे सांगितल्या की त्या कधी विसरू शकणार नाही माणूस. तुम्ही शाळेत किती अभ्यास जरी केला असेल पण ही अशी व्याख्यानं ज्यावेळेस तुम्ही ऐकता त्यावेळेस तुमच्या मनावर जो परिणाम होतो ना तो कुणीच तुमच्या करू शकत नाही. असं तुमच्यावरती जे शिक्षण आहे, असं जे तुमच्यावरती काय त्यांना संस्कार, हे दुसरे कुठं भेटणार नाही. तिथून आम्ही वरसुबाईच्या या मुक्कामस्थानी 8:30-9 वाजता पोचलो. म्हणजे दिवसभर 10 ते 12 तास आम्ही चालत होतो, 15-20 मिनटं बसायचो चालायचो, 15-20 मिनटं बसायचो चालायचो. याच्यात एवढा थकवा जाणवला, एवढा त्रास झाला, पण कोणाला शिवाय देऊ शकत नाही. सगळी सांगतात मला हा घेऊन आला आहे, मी याला शिवाय दिला, हा घेऊन आला शिवाय, पण आता आपण स्वतः चालू आहे आपण शिवाय देणार कोणाला. शेवटी तिथं पोचलो तरी रात्री आम्ही 8-9च्या नंतर येऊनही आम्ही ज्यावेळेस डोंगराकडे बघत होतो तिकडे बघायचो, माणसं येतं ते 10 वाजले, 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, माणसं येतच आहे. ही अशी परिस्थिती होती. अशा प्रकारे दुसरा दिवस वसुबाई मंदिरावर येथे येऊन समाप्त झाला. तिथं व्याख्यान झालं, व्याख्यान ऐकलं आणि आम्ही आमची शिदोरी घेऊन झोपी गेलो. किल्ल्याचा प्रवास सुरू केल्यावरती असं वाटलं होतं की किल्ला काहीच अवघड नसेल, सगळा जंगलाचाच भाग होता. पण ज्या प्रकारे इथून आम्ही आलो, हा भाग असा वरती आणि असंच वर चढत जायचे, आता कुठेतरी वाटायला लागलं की किल्ल्यावरती चाललो आहे. आणि हेच करत असताना, म्हणजे हा प्रवास वरती येत असताना, आता
दहा साडेदहा झाले ते, पण एवढ्या उन्हाच्या झाडा आहेत की सारखंच पाणी पिऊ शकते. आणि ते पुढं आल्यावरती आपण ज्या प्रकारे कलावंती दुर्गला गेलो होतो तिथे जी सुरुवातीला आपल्याला एक गुफा भेटली होती छोटीशी, अशी छोटी म्हणजे मोठीच होती, त्याप्रकारेच इथंही तशीच गुहा आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या आतमध्ये भरपूर आहे पण आपण जाणार नाही आहे. नो रिस्क, रिस्क है तो इश्क है, मगर हमें रिस्क नहीं लेना है. तो हम लोग आए हैं किला देखने, दुर्ग देखने, तो हम सिर्फ दुर्ग देखेंगे, उसका एंजॉय करेंगे और हमारा अनुभव बताएंगे. तो चलो मावळे ऊपर. मित्रांनो, मी मस्त बोललो की आपल्याला जायचं नाही आहे पण गेल्याशिवाय जमणार नाही. तर अशा प्रकारे आता मी आत आलेलो आहे, ते बघितलं पण आहे आपण. गोपा अजून खूप आतमध्ये पर्यंत आहे, तर आपण आता इथपर्यंत जाणार आहोत. त्याच्यापुढे आपल्याकडे लाईट नाही आहे, त्यामुळे आपण इथपर्यंतच जाऊ. मित्रांनो, आपल्या सर्वांना आणि खुद्द औरंगजेबालाही हा मोठा प्रश्न पडला होता की शिवाजी महाराजांना हे असे सोबती, असे मावळे भेटले कसे आणि भेटतात कसे. अहो, ह्या मोहिमेची ताकद ही, या मोहिमेत आल्यावरती कोणताही व्यक्ती असू द्या, आता महाराष्ट्रामधून 1,23,000 एवढे धारकरी मोहिमेला आले. अहो, काही ओळख नसली तरी तिथे अशी ओळख होती की ती मेलो तरी आपण विसरायचं नाही. अशा प्रकारची मैत्री इथं बनते. तर त्यावेळेस तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खऱ्या मोहिमा असायच्या. मग त्यांची मैत्री कशी असेल विचार करा. कारण जीव द्यायचे नाही ते आपल्या मैत्रीसाठी. आजकालचे आपले मित्र काही सांगायची गरज नाही. आणि हा टप्पा म्हणजे मृगगडावरील अवघड मानला जाणारा हा टप्पा. तर नक्की अवघड आहे का, आता आपण पुढे जाऊन पाहूयात, ते तुम्हालाही दिसेल. चला. आपण या घळीने वरती जाणार आहोत, पण या आधी तुम्हाला एक दाखवतो मी. हे जे तुम्हाला झाड दिसते वरती, हे झाड अशा पॉइंटला आलेले आहे की तिथून ते कधीही पडू शकतंय. तुम्ही पाहू शकता त्याचा पाला राहिला नाही, त्याचा खोड पूर्ण वाढत चाललेला आहे, पण त्यांनी त्याची आशा सोडलेली नाही. ह्या प्रत्येक म्हणजे किल्ल्यावरती आलो आपल्याला प्रत्येक गोष्ट काही ना काहीतरी शिकवत असते. तर ह्या झाडाकडून अशी गोष्ट शिकण्यासारखी की बाबा, कितीही काही संकट आली काही झालं, जोपर्यंत आपण हरत नाही तोपर्यंत आपण आपली जिद्द सोडायची नाही, ज्याप्रमाणे हे झाड सोडत नाही. आणि आता हा अवघड टप्पा, अवघड टप्पा म्हणजे ज्यावेळेस बॅग असेल काहीतरी जास्त वजन असेल तर त्यावेळेस इथून चढायला खूप अवघड जातं. इथे एक आहे, तिथं शुभम वर आले तिथे दोन, त्यापुढे तीन, पुढे चार. प्रत्येक स्टेप ही गुडघ्यापेक्षाही वरती, इतका पावर वरती उचलून टाकायचं. दोन झाले, दोन बाकी आहे. मित्रांनो, अनुभव सांगता सांगता आपल्याला किल्लाही एक नोंद करायचा आहे. या किल्ल्यावरती ह्या म्हणजे तुम्हाला त्या कलावंतीच्या पायऱ्या माहिती असतील, हरिहरच्या पायऱ्या माहिती असतील, त्याप्रकारेच ह्यालाही पायऱ्या आहेत. आणि इथे एवढा अतिप्रचंड वेगाने वारा वाहतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नाही माहीत नाही, पोहोचला असणारच आहे, पण घर 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 तरी ठीक आहे. तुम्ही सांगा
किती अवघड आहे, याचं शैली किती आहे, मध्यम श्रेणी आहे, अवघड श्रेणी आहे, अशा प्रकारे आहे. तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली होती आणि दोन दिवसामध्ये एवढं रमून गेलो होतो की तिसरा दिवस कधी सुरू होतो, कधी आम्ही शिवनेरीला पोचतो ही ओढ आमच्या मनात लागली होती. सकाळी लवकर उठलो आणि नंतर म्हटलं आता निघायचं आहे ध्वजाची, तर गुरुजी बोलायला चालू झाले. म्हणलं गुरुजींचं भाषण संपलं त्याच्यानंतर ध्वज निघणार, मग गुरुजींनी तेवढं सांगितलं की आत्ता व्याख्यान होणार आहे आणि पवार सरांचं, पवार सर ना रे, मनोज पवार सरांचं काहीतरी नाव थोडंसं चुकू शकतं. तर त्या सरांनी एवढे छान प्रकारे मार्गदर्शन केलं जिहाद, जिहाद काय आहे, जिहादचे प्रकार, लँड जिहाद, लव जिहाद, या सगळ्या गोष्टींवर ते सरांनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन अप्रतिम होतं. त्यांनी हलाल सर्टिफिकेट याबद्दल जी माहिती दिली आपल्याला, तर ती माहिती तुम्हाला मी लिंकमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देतो, तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन ते व्याख्यान बघा. ज्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे अशा प्रकारे आपल्या भारतातील काही संस्था या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी काय काय करतात ह्याचं सर्व त्यांनी माहिती दिली, त्यांचं पुस्तकही आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची आपली सुरुवात झाली मोहिमेची आणि तिथून आम्ही भंडाऱ्याकडे निघालो. पाहायला गेलं तिसऱ्या दिवसाचा पल्ला हा थोडक्यातच होता, म्हणजे 18 ते 20 किलोमीटरच सुरुवात झाली. सुरुवातीलाच एक पठार पार केल्याच्या नंतर आला एकेरी मार्ग, परत बंबूम आता काय करायचं, आता 2-3 तास परत जाणार. त्या एकेरी मार्गातून वाट काढण्यासाठी आमच्यामध्ये एक गुगल होता, दिनेश सांबरे. त्या दिनेश सांबरेमुळं आम्ही कुठंच एकेरी मार्गाला थांबलो नाही, त्या बाजूने जे मार्ग असायचे थोडंसंच बाजूनी आम्ही वाट काढायचो. म्हणजे यातून काय करतं माहिती का, कुठलंही संकट आलं तर तिथं अडकून न राहता त्याच्यातून आपल्याला दुसरा कोणता मार्ग काढता येतो का, तर हे शोधता आलं पाहिजे. हार मानायची नाही. आणि आत्ता या किल्ल्यावरतून तुम्हाला मी सांगतो बघा, इथं हे बरेच डोंगर दिसतं ते, पण ह्याच्यातून ह्या दरीतून मध्ये या का, हा बघा इथं दिसतंय का स्पष्ट, थोडं दिसत आहे का, दिसतं इथं ह्या भागामध्ये, तिथं आपल्याला सरसगड दिसतोय. आणि या सरसगडच्या नंतर इथं ह्याच्या मागं आपल्याला उंबरखिंड, आता उंबरखिंडचा इतिहास सगळ्या जगाला माहिती असेल, आता एवढा खतरनाक इतिहास झालेला आहे. आणि त्याच्याच पलीकडं इकडं माझ्या मागं आपल्याला टायगर पॉईंट आणि त्या दऱ्या पाहायला मिळतात, वाघदरी, टायगर पॉईंट, जे आपल्याला लोणाळ्यावरून दिसतात. तर अशा प्रकारे या किल्ल्यावरून बराचसा भूभाग बघता येतो. पण इतिहास, या किल्ल्याचा इतिहास तसं पाहायला गेलं तर बाजूने बघा डोंगर आहे सगळे, पण हे सर्व डोंगर या डोंगरापेक्षा उंच आहे, त्यामुळं इतिहास यावरती असा काही नाही पण टेढं नाही. ह्याच्यावरून लांब लांबपर्यंत आपल्याला नजर ठेवता आलेली आहे. इथून जेवढ्या लांबपर्यंत आपल्याला पाहता येईल तेवढ्यापर्यंत आपण इथून पाहू शकतो, म्हणजे इथून आपल्याला टेहळणीसाठी खूप उपयुक्त असा हा दुर्ग होता. याचा उपयोग ज्याप्रमाणे तिकोना, तुंग असे जे सरसगड पण आहे, परत जे टेहळणीसाठी जे किल्ले आहेत त्यामध्ये याचा एक सामना. ज्यावेळेस आम्ही ती दरी उतरलो त्या दरीच्या नंतर त्या दिवशी होता भंडारा. भंडारा म्हणजे महाप्रसाद. मोहिमेत आल्यावरती आपण आपले 4 दिवसाचं जेवण एकत्र घेऊन येतो आणि ते जेवण टिकवायचं. घरी आपण सकाळची चपाती संध्याकाळी खात नाही, सकाळचा भात संध्याकाळी खात नाही, कोणती भाजी खात नाही, पण मोहिमेत आल्यावरती आपल्याला त्या जेवणाची किंमत कळते बरं का. कडेन आपण एकच आणलेली चपाती ही एवढी टिकून टिकून खातो की त्या तुकडाही वाया जाऊन देत नाही. तर यामुळे आपल्या जेवणाचं इतकं महत्त्व कळतं की आपण मोहिमेत आल्यावरती ही एक गोष्ट आपल्यात बदलून जाते. आणि तिसऱ्या दिवशी होता भंडारा, आंबेगावामध्ये होता भंडारा आणि ते काहीतरी 10 किलोमीटर अंतर होतं सुरुवातीपासून. तर आम्ही त्या दिशेने निघालो होतो, मला उत्सुकता होती एवढी लोकं
एवढ्या लोकांचं नियोजन काय असणार आहे जेवणाचं, कसं काय असणार आहे, पण एवढ्या खूप छान प्रकारे याचं नियोजन होतं की कुठंही कुठत्याही प्रकारची गर्दी नाही आहे. एक एक चार चार पाच पाच किलोमीटरच्या अंतरावरती त्यांनी माणसं थांबून प्रत्येक 100 ते 200 जणं सोडायचे सिस्टमॅटिकली. असं नाही की बाबा हावरेगात लोकं पडत होते, अशा गोष्टी नाही. धारकरी हे खूप वेगळे आहेत मित्रांनो. जे नवीन आहेत ना, ज्यांना माहिती नाही आहे, त्यांनी एकदा मोहिमेत येऊन बघा धारकरी काय आहे. तुम्हाला ह्या मोहिमेत आल्यावरतीच कळेल. भंडाऱ्यामध्ये 4 टन, 4 टन म्हणजे किती तुम्हाला कळलं का, 4000 किलो इतका तांदूळ भात संपला आहे. कुठल्याही प्रकारची अन्नाची नासाडी झालेली नाही. यावरून कळतं की बाबा श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान हे किती शिस्तबद्ध आहे, किती शब्दाला पाळणार आहे. तर मोहीम काय आहे, मोहीममध्ये आल्यावरती जी शिकवण भेटते ना, ती शिकवण कोणत्याही शाळेतही भेटणार नाही. मस्त आपण तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल, सगळ्या शाळेमध्ये शिकसा, पण ही जी शिकवण आहे ही फक्त मोहिमेतूनच. कितीही गटकोट मोहिमे तुम्ही फिरा, अशा दिवसाची मोहिमा करा, ह्यात आपण जातो पळतो किल्ल्यावरती फोटो काढतो, पण मोहिमेत गेल्यावरती या फोटो बिटोचं काय काही राहत नाही हो. तर तुम्ही एकदा नक्की मोहीम हे करा, अनुभव घ्याच. माझ्याकडून सांगणे पुढच्या वर्षी आपण सर्व मोहिमेत भेटूच. चला आपण पुढचा किल्ला आता बघूया अजून काय काय. मृगगड किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्यांचा मुबलक प्रमाण आहे, पण त्या टाक्यांमध्ये आत्ता सध्या पाणी नाही आत्ताच्या घडीला, कारण की उन्हाळा आहे. उन्हाळ्यात हे पाणी काय अजून तरी टिकू शकलं नाही. ज्यावेळेस पावसाळा आणि हिवाळा या वेळी ज्यावेळेस तुम्ही येसाल या किल्ल्याला भेट देसाल, या गडावर तुम्ही येसाल, त्यावेळेस तुम्हाला पाणी मुबलक भेटेल. पण उन्हाळ्याच्या वेळेस तुम्हाला स्वतःकडे किमान 2 बाटली त्या पाणी पाहिजेनच. तर ह्या किल्ल्यावर येताना महत्त्वाची गोष्ट पाणी पाहिजे, जेवण जेवण तुमचं स्वतःचं पाहिजे, कारण की अशी कोणतीही सोय नाही आहे. किल्ला मध्यम श्रेणीचा आहे, खूप छोटा नाही खूप मोठाही नाही, तर त्याप्रकारे कोणीही येऊ शकतं आरामशीर. असा कोणत्याही प्रकारे अवघड असा किल्ला नाही आहे. तर नक्कीच या किल्ल्याला तुम्ही भेट द्यायचा प्रयत्न करा. आता पुढं अजून 1-2-3 वास्तू आहेत, पडझड झालेली आहे, पण त्या ऐतिहासिक वास्तू आहे शेवटी, त्या आपण पाहूया. मृगगडाचा गड माथा हा त्या मानाने छोटा, अति छोटा नाही छोटा, पण त्यावरती असणारे पाण्याचं प्रमाण म्हणजे 5 ते 6 पाण्याची टाकी येथे आहेत. हे असे अवशेषी आहेत, घराचे असतील वाड्याचे असतील, आणि जी पाण्याची टाकी आहेत तीही खूप सुरेखित. या ध्वजाच्या इथे पाण्याची टाकी आहेत, तीन खूप कोरीव आहेत, छान आहेत. कार्य चालू आहे, ती दर रविवारी येऊन मुलं येथे दुर्ग संवर्धनाचं काम करतात. मित्रांनो, मृगगडावरील जो धोकादायक शुभम माझ्या माग मी पुढं. तर तो रॉकिंग पॅच अवघड जो आहे तो चालत आल्याच्या नंतर इकडे इकडे आल्यावरती आपल्याला पाहायला मिळते
ही गोवा अप्रतिम, खूप छान पाहायला मिळेल तुम्हाला. खूप छान कासाठी ते सांगतो मला बघा. इथं नाही, इथं शिवाजी महाराज आले त्यामुळं नाही, तर इथं ह्या बडव्यांनी नावं कोरली त्यांची. त्यांना काय लाजा काय आहे का नाही ह्या गोष्टी इथून कळते. ते ही एवढी ऐतिहासिक वास्तू आणि ह्या एवढं खाली उतरून तिथं नाव जाऊन कोरले त्यांनी, त्यामुळं हा किल्ला खूप छान वाटला. नशीब आहे त्यांचं पण, हे अशा दगडावरती त्यांचं नाव लिहित ते लिहिता आलं त्यांना. शिवाजी महाराजांनी स्वतः कधी दगडावरती नाव लिहिलं नाही स्वतःचं, पण ह्या बाळ हरामखोरांनी त्यांची नावं या दगडावरती लिहून गेली. काय नाव आहे, बब्बन, गणेश, सीताराम, दत्ता, काय नाव, वा काशीनाथ, गोरखनाथ. चांगली गोष्ट आहे, देवांची नावं याच्यात बऱ्यापैकी. अरे नावानुसार वागा वाढ खावान. डेंजर काय, डेंजर नाही, नॉर्मल एकदम. आम्ही लय वेळा प्रयत्न केला अवघड दाखवण्याचं, बरं काय दाखवते ना. मित्रांनो, 1200 शतकापासून ते 1600 शतकापर्यंत, सुरुवातीपर्यंत म्हणजे महाराजांचा जन्म होण्यापर्यंत जर पाहिलं, तर ह्या ज्या मुघल राजवटी होत्या ह्या त्यांचा धर्माचा प्रसार करत होत्या. प्रत्येक माणसाला बाटवायचा प्रयत्न करत होते. जो बाटणार नाही त्याला मारत होते, आणि जो झाला त्याला त्यांच्या धर्मामध्ये घेत होते. पण ज्यावेळेस 1630 नंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यावेळेस पासून तुम्ही जर पाहिलं गेलं तर आपला म्हणजे त्यांनी पूर्ण भारत म्हणजे हिंदुस्तान हिरवागार करून टाकला होता. पण ज्यावेळेसपासून महाराज आले, महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, मग काही जण आता हरामखोरून नेते जे आहेत ते म्हणतात की बाबा ते स्वराज्यरक्षक आहे. अरे बरोबर आहे, स्वराज्यरक्षक आहेत, पण हे लक्षात ठेवा आपला धर्म बुडला असता. आणि धर्मावर आलेलं हे संकट त्यांनी पळवून लावलं, धर्म वाचवला, त्यासाठी प्रयत्न केला, धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की धर्माचं रक्षण केलं. मग त्याला आपण धर्मरक्षण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. त्या लोकांनी, जी लोकं आहेत आपली, यांनी आपला अभ्यास वाढवला पाहिजे, पुस्तकाचं वाचन वाढवलं पाहिजे. दुसऱ्यांच्या तोंडाने बोलण्यापेक्षा स्वतः बोलायला शिका. तुम्ही विचार जर केला, नुसतं नेता आहे तुमचा म्हणून तुम्ही जर बोलताय हा नाही धर्मरक्षक नाही, अरे तसं नाही, धर्माचं रक्षण केलं. त्यांना ज्यावेळेस संभाजी महाराजांना अटक करून नेली म्हणजे गनिमी गाव्यानेच त्यांनी केलं, त्यावेळेस त्यांना किती हलाल करून मारलं, त्यावेळेस त्यांच्या पुढे शर्ती होत्या, हो धर्म बदल, आमचे जे फितुरदार त्यांचे नावं सांग, बऱ्याच गोष्टी होत्या. पण त्यांनी एकही गोष्ट केली नाही. का नाही केली, करून जाऊ शकत होते पण त्यांनी हे केलं नाही. त्यांना माहिती होतं त्यांनी जर धर्मांतर केलं तर पूर्ण इथून पुढचा जो हिंदू धर्म आहे पूर्ण हिंदू धर्म बाटवला जाईल. तर यामुळं तरी तुम्ही विचार करा की धर्मरक्षक आहेत का नाही आहेत. आणि तसा राहिला विषय, आता तुम्हाला मी एक आव्हान करतो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी मी पहिली मोहीम तर केली, पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी आता मोहीम करत राहणार आहे. पण एवढं लक्षात ठेवा, एकदा मोहिमेत येऊन पहा तुम्ही, जर तुमच्यात बदल नाही घडला तर मला येऊन बोला. एकदा प्रयत्न करा, बघा काय होतं आहे काय नाही. पण नक्की या दसऱ्याच्या वेळेस गुरुजी मोहिमेचं तारीख आणि मोहीम कुठून कुठे जाणार आहे हे सांगता असतच, तर आपण भेटूया मोहिमेमध्ये. आणि आता हा तुम्हाला जो किल्ला दाखवला, किल्ला कसा वाटला, दुर्ग आपला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमचे विचार सांगा. काही चूक झाली असेल तर माफ करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. जय श्रीराम.